नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये। तर आज मी बनवणार आहे कच्च्या टोमॅटोची भाजी। तर हे टोमॅटो मी आत्ता शेतातून तोडून आणलेले आहेत। तर हे टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे मी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे। 2 तास ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 आणि लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे फोडणीसाठी। तर आता इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता गरम झालंय। त्याच्यामध्ये मी मोहरी घालते। मोहरी चांगली तडतडली का त्याच्यामध्ये जिरे घालते। आता जिरेसुद्धा चांगले फुलून वरती आलेले आहेत। त्याच्यानंतर कोथिंबीर। आता हे जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण घालते आणि ह्या वाटणामध्ये मी 2 चमचे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत आणि हे वाटण मी जाडसर वाटलेलं आहे। आता एक परतून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर आता हे मी टोमॅटो हळद घालणार आहे। हळदसुद्धा चांगले मिक्स करून घेऊया। हळद चांगले मिक्स झाली की त्याच्यानंतर हे चिरले जे टोमॅटो आहेत ते घालते। आता हे टोमॅटो घातल्याच्या नंतर आता टोमॅटोच्या नंतर ही भिजवलेली चण्याची डाळ जी आहे ती घालते। आता ही डाळ घातल्याच्या नंतर मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी पाणी अजिबात घालणार नाही आहे। व्यवस्थित असं मिक्स केलं आहे। आता याच्यामध्ये मी मीठ घालते। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे आणि अधूनमधून मी भाजी हलवणार आहे। तर आता हे बघा, आपली भाजी आता ही तयार आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्या भाजीसाठी लागलेल्या आहेत। तर मस्त अशी आपली टोमॅटोची भाजी तयार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा।